तर अंतिम सामन्याची आपण या ठिकाणी नाणेफेकी करणे अगोदर आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत। तर मी सर्व क्रीडा रसिकांना आणि उपस्थित पाहुण्यांना विनंती करतो की आपण आपापल्या जागेवरती सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे। कोणाच्या डोक्यावरती कॅप असेल तर ती कॅप काढावी, कोणाच्या डोळ्यांवरती जर सनग्लास असेल तर तो आपण काढायचा आहे। आणि डीजे AM आपलाच प्ले म्हटल्यानंतर राष्ट्रगीताला आपण सुरुवात करणार आहोत। अजून काही प्रेक्षक बसलेले आहेत, विनंती करतो की आपण आपापल्या जागेवरती सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे। एक साथ सावधान, 3 2 1 स्टार्ट। भारत माता की जय, वंदे मातरम, बजरंग बली की जय। तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की पुढे यायचं आहे आणि अंतिम सामन्याची नाणेफेकी आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। आणि ही नाणेफेकी करण्यासाठी सन्माननीय सुनीलजी पाटील, सन्माननीय शांतारामजी पाटील आणि भारद्वाजी गायकर आणि मुकेशजी जाधव या आपण सर्वजण पुढे या। आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत। आणि हा सामना प्रत्येकी 4-4 षटकांचा असेल दोन्ही संघांच्या माहितीसाठी। तर 4 षटकांची लढत अंतिम सामन्याची नाणेफेकी आपण संपन्न करतोय। चेरोबासपूर वाशेरी विरुद्ध जय हनुमान वाहुली आणि वाहुली संघाचे सगळे कॉल देत आहेत। 2024 कॉल होतं आणि तेच चाललेलं आहे, क्या बात आहे। तर मी शांतारामजी पाटील आपल्या विनंती करतो की आपण विनिंग संघाने हा टॉस सुपूर्त करावा आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावरती विराजमान व्हावं। आपण इथे आलात, आपला आभार व्यक्त करतोय। प्रज्वल, आपली स्वतःची स्पर्धा आहे, टॉस जिंकला आहे, अंतिम सामना तुम्ही खेळता, काय फिलिंग आहे? फिलिंग तर खूप छान आहे। आणि अंतिम सामन्याची नाणेफेकी जिंकणं म्हणजे ही सुद्धा एक चांगली बाब आहे। तर टॉस जिंकल्यानंतर काय करणार, फिल्डिंग करणार की फलंदाजी? फिल्डिंग करणार। समोर बायटी महेंद्र बागेंचा संघ आहे, चांगला खेळ त्यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये साकारला आहे। आणि त्या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना तुमची रणनीती काय असेल, प्लॅनिंग काय असतील तुमच्या? ती टीममध्ये दिसेल। आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी चांगलं योगदान दिलेलं आहे, चांगलं सहकार्य केलेलं आहे, त्यांचा तो आभार कशा रीतीने व्यक्त करू शकतोस? धन्यवाद जाई पण आम्हाला सपोर्ट केला त्यांना। तर एक सफल स्पर्धेकडे तुम्ही वाटचाल करता, पर्व तिसरा आहे आणि अनेकांचं असं मत आहे की पुढल्या वर्षी ही स्पर्धा देण्याच्या स्वरूपात व्हावी, तर त्यासाठी काय तुमचे प्रयत्न असतील? हो, नक्कीच होणार। तर त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा। बाटी, बॅटिंग करायची आहे आज, नक्कीच युवा खेळाडू तू पुढे हाणतोयस, त्याच्यामध्ये नक्की तुझं पूर्णपणे श्रेय आहे। मी पटका प्रीमियर लीगमध्ये सुद्धा ऐकलं होतं या उज्ज्वल शेळानं तुझं नक्कीच जे तुझं कार्य असतं त्याचा मात्र त्याने उल्लेख केला होता, त्यानंतर अनिकेतसुद्धा उल्लेख केला होता। त्यासाठी तू काय करतोयस आणि त्या खेळाडूंना काय प्रोत्साहित करत असतो? काय नाही, चांगली प्रॅक्टिस करून घेतो त्यांच्याकडून। आणि बोलायचं झालं तर मॅचमध्ये मेन कशी संधी भेटेल त्याला आणि कसा तर चांगला करता येईल आणि कसा खेळ त्यांच्याकडून चांगला करून घेता येईल तो विचार करतो। आता मागच्या मॅचला बघितलंसुद्धा होता, हिरामन माझ्याकडे स्ट्रायकर बरोबर होता पण नाही, मी बिलीव केला का यंगस्टार, कारण का येणारी पिढी, कारण का आता प्रत्येकजण कामांमध्ये बिझी आहेत, हिरामन झाला, उज्ज्वल आला, मी सुद्धा आता मला व्यवस्थित खेळायला लागतो, तर नवीन प्लेअर कसे निर्माण होतील आपल्या गावातून आणि आपला क्रिकेट कसा पुढे जाईल
त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण का आपण विचार करतो का फक्त एकच बॅट्समनवर डिफरन्स होतो, दोन बॅट्समन डिफरन्स होतो, अजून तसा नाही करता नवीन पिढी कशी तयार होईल आपल्या गावातून. कारण का आपण तसं बघायला गेलं तर आपल्या गावात प्रॅक्टिस करताना कमसे कम 30 ते 35 प्लेयर खेळले असतात, त्यातलेच आपण 11 निवडतो. मग ते 11 मधून अजून आपल्याला कसे निवडता येतील, 15 कसे करता येतील, आणि तो खेळ अजून आपल्याला कसा चांगला करता येईल किंवा अजून पुढे कसा नेता येईल तो विचार केला पाहिजे प्रत्येक टीमनी, तरच आपल्या एवढ्या परिसरामध्ये क्रिकेट जिवंत राहील. नाही तर मला वाटते का आता बघायचं झालं तर का ऑलमोस्टली टीमी आपल्याकडे परिसरामध्ये संपत आलेले आहेत, चांगले चांगले प्लेयर कामानंतर लागलेले आहेत किंवा खेळत नाही आहे. तर त्या खेळत नाही तर ठीक आहे, पण तुम्ही यंगस्टरला प्रोत्साहित करा किंवा एक्स्टर्नला तुम्ही चान्स देत राहा की जेणेकरून तुमची कमी या टीमला भागणार नाही. ते त्यांच्याकडे कसं लक्ष देता येईल ते लक्ष द्या जरा. नक्कीच एक्झॅक्टली तू सांगतोस की माझ्याकडे वेल नाही, पण तो या सर्व गोष्टीसाठी तू वेल कसा काढतोयस आणि सराव करत असताना त्यांना तू एक्झॅक्टली काय संदेश देतोय, त्यांच्याकडनं तू काय अपेक्षा करतोयस? त्यांच्याकडे एकच अपेक्षा करतो मी की माझ्यापेक्षा अजून तुम्हाला कसा चांगला खेळता येईल किंवा मी खेळतो माझ्यापेक्षा अजून तुम्हाला कसा चांगला खेळता येईल तो विचार करा. कारण का महेंद्र मागे का पूर्ण तुम्हाला आयुष्याला आयुष्य पूर्ण नाही आहे. कारण का तो टाइम पिरियड असतो प्रत्येक खेळाडूचा, एक एज असते, त्या एजपर्यंतच प्लेअर खेळू शकतो किंवा चांगला खेळू शकतो. माझं काम आहे फक्त आता जेवढे दिवस राहिले तेवढे दिवस फक्त गायडन्स करणं. कारण का आपल्याला माहिती आहे एजनंतर थोडाफार बॅट स्पेस येतो किंवा बॉडीमध्ये फिटनेस नाही ठेवू शकते तर असा होत असतो. मग प्लेअर आताच प्लेअरांना कसे रेडी करता येईल त्याच्याकडे माझा भरपूर ध्यान आहे. आणि मी सुरुवातीच्या स्टार्टिंगलाच मी प्लेअरांना ही पूर्ण संधी देतो किंवा आतासुद्धा मध्ये मला जसा टाइम भेटेल तसा मी प्लेअरांच्याकडे थोडा लक्ष द्यायचा प्रयत्न करतो. तर नक्कीच त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःखाचे दिवस येते असतात आणि आताच कुठेतरी महेंद्र मागे यांच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस आहेत आणि ते मात्र युवा खेळाडू घडवत आहेत. त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा, जबरदस्त कॉम्प्लिमेंट्स आता दोन्ही संघाच्या वतीने आपण ऐकलेले आहेत. तर मित्रांनो अंतिम फेरीची नाणेफेकी ते संपन्न झालेले आहे, टॉस जिंकलेले आहेत जय हनुमान वावली संघानं आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आहे. थँक्यू सो मच. यस थँक यू सो मच योगी पाटील. फायनल मॅच आणि महत्त्वाच्या फायनल मॅचची नाणेफेक मात्र यजमान संघाने जिंकलेली आहे. जय हनुमान वाहुली वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील फर्स्ट. चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी संघ प्रथम बॅटिंग करणार आहे या फायनल मॅचमध्ये. निर्धारित 4-4 षटकांचा हा सामना असेल. देदीप्यमान पडगा टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्यासमोर रंगतोय. जय हनुमान चषक 2024 वाहुली, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि आता ही फायनल मॅच देखील रंगतदार होईल हीच अपेक्षा आहे. चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी संघानं खूप चांगलं क्रिकेट खेळलं सेमीफायनल मॅचमध्ये, खरं तर त्यांना देखील संघर्ष तर करावा लागलेलाच आहे. फार मोठी धावसंख्या फलकावर लावली नव्हती परंतु गोलंदाजी लाजवाब पाहायला मिळाली. रितेशनं हॅट्रिक घेतली. सध्या वाहुली संघ तुम्ही पाहू शकाल बेस्ट ऑफ लक समीर दादा अँड मिथुन दादा, समीर शिंदे 491 यांच्याकडून ही कमेंट आलेली आहे. चेक. तर नक्कीच याठिकाणी पावण्याचं शेड्यूल थोडंसं बिझी आहे, तर आपण एक सर्मानाकडे बोलतोय. वाहुल गावचे सुप्रसिद्ध उद्योजक सर्मानी आशिष ठाणगे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी सुनीलजी पाटील या आपण पुढे आपल्या शुभ हस्ते आपण आशिषजी ठाणगे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. भरपूर संघाने आपल्याला पाहुणे मंडळी व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. जसा वेल आपल्याकडे असेल त्या वेलामध्ये आपण पाहुण्यांचं शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करणार आहोत. त्यापुरती आपण पाहू शकाल वाहुलीचे उद्योजक आशिषजी ठाणगे साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. सुनीलजी पाटील यांच्या शुभ हस्त्या सन्मान. आपण इथे आलात त्या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे, त्यासाठी तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. त्यानंतर आपल्यामध्ये आज उपस्थित किरणजी गायकर आहेत. विनंती करतो की आपण पुढे यावं सन्मान स्वीकारण्यासाठी. किरण धाब्याचे प्रोपरायटर आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. सुनीलजी पाटील याच्या शुभ हस्ते आपण सन्मान इथे संपन्न करतोय. किरणजी गायकर त्यांच्या वतीने सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी चांगलं मोलाचं योगदान लाभलेलं आहे. तर जाऊया आपण मित्रांनो अंतिम सामन्याकडे. मेगा फिनाले, दोन संघ मात्र या ठिकाणी या अंतिम फेरी खेळतायत. जय हनुमान बाहुली विरुद्ध चेरोबा स्पोर्ट वाशेरे. तर सर्वांना विनंती करतो की अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी एकदा जोरदार टाळ्या. टाळ्यांमध्ये कंजूशी करू नका.
चांगलीच जाणकार क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या अंतिम सामन्यामध्ये. ग्रँड फिनाले जय हनुमान चषक 2024 वाहुली वाशेरी विरुद्ध वाहुली. सलामीची जोडी अनिकेत आणि हिरामन शिलार. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. प्रज्वल पहिला बॉल. हो पहिल्या बॉलवर स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह, चांगला फटका, डायरेक्ट हिट. पहिल्याच बॉलवर सनसनाटी निर्माण झाली आहे. फलंदाज धावबाद, हिरामन शेलारच्या खेळीचा अंत. काय जबरदस्त सुरुवात आपण पाहतोय या अंतिम सामन्याची सुरुवात. आणि पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक सजवला होता फलंदाजाने, परंतु कुठेतरी एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट समीर ठाणगेच्या वतीने परफेक्टली निशाणा तिथे मात्र साधला गेला. आणि एकही चेंडूचा सामना करत नसताना हिरामन शिलार मात्र त्या ठिकाणी डगावच्या दिशेने मात्र नक्कीच माघारी परतलाय. डायमंड डकचा शिकार झालेला आहे या ग्रँड फिनालेमध्ये हिरामन शिलार. खंदा फलंदाज पहिल्याच बॉलवर माघारी परतलाय. नवीन बॅटर विश्वास माघे, आणखी एक सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. बीट मिळाली, जबरदस्त फटका. हा बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे. नेत्रदीपक चौकार. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी फटका आपण पाहतोय. चेंडूची मात्र तिथे वाट पाहिली आणि मात्र शेवटच्या शेला मात्र पंच केला अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून आणि वेकंट एरियामधून चेंडू मात्र निघून जातोय. पहिली बाउंड्रीज या अंतिम सामन्यातील आपल्याला विश्वासच्या बॅटमधून पाहायला मिळाली. विश्वास दर्शवणारा स्ट्रोक होता. खूप चांगल्या तंत्राचा अवलंब करत असताना चेंडूला येऊ दिलं होतं, बॅकफुटला जाऊन ना बॉल काढला इनफिल्डच्या वरून. यावेळेला कमजोर बॉल आहे, फुल टॉस योग्य दिशा दाखवली आहे. वेकंट एरियामधून बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. चांगला फरक आपण पाहतो या पहिल्या चौकार पहिला आपण अगदी ऑफ साईडला आणि दुसरा चौकार पहिला आपण ऑन साईडला. आणि मैदानाच्या कुठल्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळू शकतो हेच दर्शवत असताना मात्र विश्वास मागे. आता मात्र फिल्डर लेंथ डिलिव्हरी ऑन साईडला टर्न केला, मिड विकेटला मात्र फिल्डर सज्ज आहेत. एक धाव तिथे मात्र पूर्ण केली, दुहेरीचा प्रयत्न मात्र फेक चांगली आहे, परंतु एसटी रक्षकाकडून मात्र झाली आहे चूक. एसट्यांकडे मात्र वाटचाल जरी केली असती तरी सुद्धा मात्र तिथे एसट्या त्यांनी हिट केल्या असत्या, परंतु तसं काय घडलं नाहीये, थोडीशी घाई केली आणि त्याच अनुषंगाने मात्र दोन धावा तिथे पूर्ण केल्या गेल्या. पहिल्या बॉलवर धावचीच्या रूपात हिरामन शेलार बाद झाला होता, ती डायरेक्ट हिट लागली होती, एसट्या लांब होत्या. इथे बघा सोपी संधी होती खरं तर विकेट कीपरकडे, अंडरआर्म थ्रो केला आणि अगदी एसट्यांच्या जवळ होता, मात्र एसट्या मिस केल्यात, निशाणा चुकलाय. सुदैवी ठरलाय फलंदाज विश्वास. दोन धावा मिळत आहेत, धावसंख्या 1-10. पहिलं षटक प्रगती पथावर, चोरोबा स्पोर्ट्स वाशेरी संघ प्रथम बॅटिंग करतो. यावेळेला स्लॅश करण्याचा प्रयत्न होता, विट तर होती परंतु फायदा उचलता आला नाही. हा बॉल निर्धाव येतोय. पाहू शकाल कशा रीतीने मात्र या ठिकाणी चेंडूच्या हाताने थोडासा दूरवरती चेंडू मात्र ठेवण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने सुद्धा मात्र या ठिकाणी मूव्ह झाला. आणि कुठेतरी पुन्हा इनफिल्डच्या डोक्यावर अर्थात तो पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न विश्वासने केला, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. आतापर्यंत एक विकेट गमावलाय वाशेरी संघाने, एकूण 10 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल आहे. यावेळेला ड्राईव्ह करत असताना मेडॉनचा खेळाडू वेगानं बॉलवर येतोय, तोपर्यंत एक धावा पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, पॉवर प्ले समाप्त झालाय. चिरुबा स्पोर्ट्स वाशेरी संघाची धावसंख्या 1-11. योगी, चार चार षटकांची ही फायनल मॅच आहे, तुला काय वाटतं किती स्कोर पुरेसा असेल? मित्र म्हणे की
होम टीम सध्या मात्र या ठिकाणी खेळते या त्यांना मात्र कुठेतरी बेनिफिट नक्कीच मिळेल आणि त्या संघाला जर तुम्हाला पराभूत करायचं असेल तर जी सुरुवात तुम्ही आता इथे मात्र मिळालेली आहे ती सुरुवात पाहता किमान 45-50 पर्यंत तुम्हाला नक्कीच पाहावं लागेल कारण वाहुली संघाकडे सुद्धा मात्र चांगली बॅटिंग ऑर्डर आहे आणि ती बॅटिंग ऑर्डर पाहिल्यानंतर इथून मात्र विश्वासला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिले तर अजूनही मात्र 3-4 चांगले बॅटर वाशिरे संघाकडे आहेत परंतु अनिकेत आणि विश्वासकडून मात्र फार काही जास्त अपेक्षा या संघाला असतील. ध्वज आपण बघतोय की वेगाने फडकतायत. सायंकाळचं सत्र आहे आणि योग्य वेळेवर फायनल मॅच खरे तर सुरू झालेली आहे. एक कमेंट आली होती पी टी सी पॅनलचे देखील त्यांनी आभार व्यक्त केलेले आहेत. मेघनाथ पाटील यांची ती कमेंट होती यूट्यूब लाईव्ह चॅटमध्ये तर त्यांचे देखील आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि खऱ्या अर्थानं जय हनुमान वाहुली क्रिकेट संघाला याचं श्रेय द्यावं लागेल ज्या पद्धतीनं त्यांनी ही स्पर्धा मॅनेज केलेली आहे. मॅनेजमेंट देखील चांगली आहे आणि क्रिकेट देखील चांगलं खेळलेलं आहे त्यामुळेच तर ते फायनलमध्ये खेळतायत. हो नक्कीच कारण आपण पाहतो की कधी कधी वेळ नसल्या कारण अंतिम सामना 2 ते 3 षटकांचा असतो परंतु या ठिकाणी 5-4 षटकांची अंतिम लढत आपण या ठिकाणी खेळलो होतोय. चांगलं या ठिकाणी नियोजन पाहिलं आपण आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलक्यावरती आपण पाहतोय. पूजा पाटील देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून वाशिरे संघासाठी बेस्ट ऑफ लक. महिला वर्ग देखील सामन्याचा आनंद लुटतायत. ऑल टूर्नामेंट सक्सेसफुल नाईस कॉमेंट्री एवन जोडी पवन कथोरे थँक्यू सो मच. नवीन षटकाला सुरुवात होते. दुसरं षटक दरम्यान जे आपण टायटल सॉंग ऐकतोय या स्पर्धेचं त्या स्पर्धेचे त्या टायटल सॉंगचे गायक क्रिश पंडित आणि कल्पेश भुईर यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावा. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. ओ प्लेट ऑन. निशांतचा पहिला बॉल बॅटच्या आतली कडा आणि यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज माघारी परततोय. विश्वास मागे. नक्कीच क्रिश पंडितबद्दल मी एवढंच म्हणेन मी जेव्हा पी सी विभागामध्ये किंवा सांगोडे विभागामध्ये एखादी स्पर्धा कव्हर करायचो तेव्हा मात्र हा क्रिश पंडित मात्र स्पर्धा पाहण्यासाठी यायचा आणि तो पाहता पाहता त्या गाण्याची रचनात्मक तो करायचा आणि त्या रचनात्मक करत असताना मात्र तो एखादा सॉन्ग किंवा एखादी लाईन तो तयार करायचा आणि आज पहा गायकाच्या भूमिकेमध्ये त्यांच्या वाणीतून या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आलेलं आहे. खरोखरच खूप मोठी उपलब्धी त्याने मात्र प्राप्त केलेली आहे. जय हनुमान क्रिकेट संघ वाहुली तसेच अभि ठाणगे यांना बेस्ट ऑफ लक अमय साठम यांच्याकडून. ते देखील ऑनलाईन ही स्पर्धा एन्जॉय करतायत. सर्वच ऑनलाईन प्रेक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत. प्रियांका ठाकूर यांच्याकडून देखील वाहुली टीमसाठी ऑल द बेस्ट. दोन्ही संघांचे पाठीराखे चांगल्या संख्येनं जोडले गेलेले आहेत. मैदानाच्या अवतीभोवती देखील क्रिकेट रसिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. फायनलची वेळ एक नंबर आहे. एक नंबर कमेंट देखील आहे ही रमेश शेड यांची. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओहो यावेळेला हाफ वॉली मध्ये घेत असताना समोर फटका मारला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. दॅट्स अ ग्लोरियस शॉट. 4 रन. सरळ बॅटे लॉफ्टेड ड्राईव्ह तिथे मात्र पाहायला मिळाला. खास वैशिष्ट्य फटक्यामध्ये आपण जर पाहिले तर चेंडूचा मरीटवरती फटका तिथे मात्र सजवला फलंदाजानं आणि अगदी पाहू शकाल साईड स्क्रीनला जाऊन मात्र चेंडू धडकतोय आणि चौकार मात्र फलंदाज रितेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. दोन फलंदाज आतापर्यंत वावळी संघाने गमावले. पुढचा बॉल अखोट टप्प्याचा बॉल आहे. हुक केलाय. हा देखील बॉल बाउंड्री लाईनचा वेध घेईल आणि बॉल निघून जाईल सीमारीच्या पलीकडे. लॉंग लेगला येतोय चौकार. रितेश चांगली बॅटिंग करतोय. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी भन्नाट केली होती. हॅट्रिक पूर्ण केली होती सेमीफायनल मॅचमध्ये. आता सलगचे 2 चौकार ठोकलेत फायनल मॅचमध्ये. चांगली स्पर्धा मात्र त्याच्यासाठी मात्र आपण म्हणू शकतो कारण जे 2 महत्वाचे सामने आहेत त्या दोन्ही महत्वाच्या सामन्यामध्ये चांगला खेळ रितेशकडनं आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 चौकार आता मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि धावसंख्या आता मात्र वेगानं पुढे जाताना आपण पाहतोय. 2 गडी बाद 19-4 षटकांची लढत आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आणि हा षटक सुरुवात निशांतनं पाहिलं तर विकेट्सने केली होती परंतु त्यानंतर 8 धाबा पुढील 2 चेंडूवरती त्याने खर्च केला. हा चेंडू लो फुलटस होता. टर्न केला अगदी जमिनीला गुदगुला करत चेंडू मात्र विकेट रिझर्वमध्ये चेंडू मात्र उचलून फेक करते शुभम जाधव. तोपर्यंत 1 धाव तिथे मात्र आपण पाहतोय आणि या सिंगलच्या वतीनं 20 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स.
अंतिम सामना इथे मात्र आपण एन्जॉय करतोय जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन वाहुली विरुद्ध वाशेरे असे दोन संघ आता मात्र एकमेकांसमोर लढत आहेत. पहा जबरदस्त टेलिकास्ट प्रत्येक खेळाडूचे हावभाव या स्पर्धेच्या माध्यमातून इसका एंटरटेनमेंटच्या माध्यमातून दाखवले जात आहेत. दर्जा फार चांगला आहे या स्पर्धेचा. डिसिप्लिन क्रिकेट पाहायला मिळालेला आहे, दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालेला आहे आणि फायनल मॅचमध्ये देखील दोन्हीकडून संघर्ष होतोय. पुढचा बॉल ओवर द विकेट. ओ यावेळेला स्कूप करत असताना बॉल उडवलाय शॉर्ट फाइनलेच्या डोक्यावरून. दोन दोन खेळाडू पाठलाग करत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या षटकातील हा तिसरा चौकार. परफेक्टली सुपला फटका तिथे मात्र आपल्याला पाल आपल्याला चेंडूमध्ये एवढी खराब हिट होती परंतु फटका तिथे मात्र बनवला आणि काय सुंदर मात्र त्या ठिकाणी या झाका निवडली फाईन लेगच्या दिशेनं. चेंडू मात्र वेगानं दोन क्षेत्रशकडे मात्र तिथे पाठलाग गेला. इथे मात्र पहा वी फॉर विक्ट्री बाहुली संघाचे अनेक समर्थक आता मात्र आपल्याला मैदानाच्या उत्तीभोवती पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवर विकेट आली या षटकामध्ये, त्यानंतर फलंदाजांनी चोपताच ठेवलंय. बॅकफुट पंच आणखी एक चांगला फटका आहे परंतु यावेळेला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. डीप कव्हर पॉईंटला फिल्डर एक धाव मिळेल आणि याचबरोबर दोन षटकांचा खेळ होतोय समाप्त. चिरोबा स्पोर्ट्स वाशेरी संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना फायनल मॅचमध्ये धावसंख्या 2-25. तर नक्कीच आपण ओव्हर ब्रेक इनिंगमध्ये आहोत तर काही सरमण आहेत ते आपण सरमण इथे मात्र संपन्न करूया. आपल्या या व्यासपीठावरती पाहू शकाल आपण विपुल सातपुत आहेत, त्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं सरमण स्वीकारण्यासाठी. सुनीलजी पाटील आपण थोडंसं आपण घाई करूया. सुनीलजी विपुलजी सातपुते यांना आपण सन्मानित करायचं आहे. सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान इथे संपन्न करतोय. भरपूर संख्येने आपल्याला व्यासपीठावरती पाहुणे आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यापैकी विपुलजी सातपुते यांना आपण सन्मानित करीत आहोत. तदनंतर पुढील सन्मान आपण सुरेशजी ठाणगे आपल्यामध्ये आज उपस्थित आलेला आहे, त्यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं. सुरेशजी ठाणगे यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून येतोचित स्वागत आणि सन्मान इथे मात्र संपन्न करीत आहोत. सुनीलजी पाटील याच्या शुभ हस्ते सन्मान आपण इथे संपन्न करीत आहोत. स्पर्धेचा शेवटचा दिवस, शेवटची मॅच, फायनल मॅच आपल्या समोर आहे. जय हनुमान चषक 2024 आणि आता वेध लागतील लगेच पुढच्या वर्षाच्या स्पर्धेचे. डे नाईट कदाचित असू शकते पुढील वर्षी ही स्पर्धा. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पुल शॉटचा वापर केलाय मात्र बॉल हवेत आहे डीपमध्ये. फिल्डर बॉल खाली, जबरदस्त कॅच प्रज्वल होता चेंडू खाली, जबरदस्त कॅच संपन्न केले. फलंदाज बाद. असं वाटतं की एखाद्या फोटो शूटरसाठी मात्र ती पोज असावी. एक स्टाईलनं मात्र त्याने झेल पकडला आणि त्याच्याच अंदाजमध्ये तो मात्र आणखी चिडू त्याने कॅरी केला. बाद होण्यापूर्वी आपण जर विचार केला तर फलंदाजाने 11 5 धाबा तो योगदान दिला. अनिकेत इथे मात्र आणखी बाद झालेला आहे आणि अनिकेत बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज माटणी महेंद्र मागे आलाय. एक चांगल्या वेलेवर मात्र त्याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खेळाडू कक्षामध्ये आतापर्यंत नेगी तो एन्जॉय करत होता आणि आता मात्र थेट मैदानामध्ये त्याला आपण पाहतोय. सेमी फायनल मॅचमध्ये देखील तो जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा बरोबर 11 चेंडूंचा खेळ बाकी होता इनिंग्समध्ये. आता देखील 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि महेंद्र मागे मैदानाच्या आतमध्ये आलाय. चिरोबा स्पोर्ट्स वाशेरी संघाचा कर्णधार शुभमला यश मिळालंय पहिल्याच बॉलवर. लेग कटर बॉल होता आणि त्याला उजवॅष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल होता, तो स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला खेचून मारला होता परंतु टायमिंग थोडंसं चुकलं. हवेच्या विरुद्ध देखील फटका होता. यावेळेला टायमिंग प्रॉपर आहे असं वाटतंय. हो बॉल जाईल आणि गेला निघून सीमारेषा पलीकडे. मैटीच्या बॅट मधून बिग हिट षटकार. परफेक्टली मात्र या ठिकाणी टायमिंग पाहिलं आपण. फुलटा चेंडू होता आणि मात्र महेंद्र माघेने मात्र चेंडूला पाठवलं पुढे आणि याच शैलीनं मात्र तो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्याची ओळख त्याची स्वतःची निर्माण त्याने केलेली आहे आणि या पहिल्याच चेंडूवरती केले तर असताना षटकार तिथे मात्र जोडला गेला. नवीन फलंदाज आय थिंक इथे पाहुण्याचं शुभ आगमन झालेलं आहे. गुरुनाथजी मते यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. इकडे लहान लहान मुलं देखील सामन्याचा आनंद लुटत आहेत.
क्रिकेट आहे, क्रिकेटपासून कोणी दूर राहू शकत नाहीये। दीपेश मागे देखील आलेले आहेत, काल सापे संघ खेळला, चांगली इनिंग्स एक दीपेश मागे कडून पाहायला मिळाली होती। सेंसिबल बॅटिंग, यावेळेला बॅटचा फक्त फेस उघडलाय, स्टीअर केलाय चेंडू, बॅकआउट ऑफ द पॉइंट, मिसफील्ड होते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात। महेंद्रकडेच आता स्ट्राईक असेल पुढच्या बॉलसाठी। एका धावेचं रूपांतरण दोन धावांमध्ये केलं गेलंय, तुम्ही अजिबात चुका करू शकत नाहीत मोठ्या मॅचमध्ये। थोडी जरी चूक झाली तरी त्याचा लगेच प्रतिस्पर्धी संघ फायदा घेत असतो। दोन धावांनी धावसंख्या जाऊन पोचली 33-3 गड्यांच्या मोबदल्यात। धावा चांगले आलेले आहेत आत्तापर्यंत, तीसरं षटक प्रगतीपथावर। हो नक्कीच, आणि या ठिकाणी पाहू शकेल स्पर्धेचं भरभरून कौतुक केलेलं आहे की नामवंत फंच कृष्णा केणे मॅन फ्रॉम निंबवली यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेसाठी आयोजकांसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद कृष्णाजी केणे, आपलंसुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय। आणि चांगल्या स्थितीमध्ये आता मात्र चेरोबा वाचेर संघ आपण पाहतोय, तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे, 33 धावा धावफलक्यावरती आत्तापर्यंत 3 विकेट्स गमावले, परंतु एक प्लस पॉईंट पाहिले तर मायटे महेंद्र मागे खेलपट्टीवरती स्थिर आहे आणि जोपर्यंत खेलपट्टीवरती राहील तोपर्यंत गोलंदाजांना मात्र डोकेदुखी ठरेल, त्यात काही शंका नाहीये। नेहमीच त्याची दहशत असतेच मैदानामध्ये। महेंद्र मागे, शुभमचा बॉल यावेळेला स्विंकेला ऑन साईडला, येथे संधी निर्माण झालीये, फील्ड डाऊन द बॉल, हो हो प्रयत्नांची पराकाष्ठा तर झाली मात्र बॉल हातातून निसटलाय, जीवदान मिळतंय महेंद्र मागेला। स्वतःचा बॅलन्स नेटचा राखता आला नाहीये फिल्डरला, प्रज्वल होता चेंडू खाली, या अगोदर एक चांगला झेल त्याने संपन्न केला होता डीप मध्ये, बॅटच्या भरपूर आतमध्ये लागला होता बॉल, मेडल करू शकला नव्हता महेंद्र। आणि इकडे पहा, डाईव्ह लगावली शेवटी तरी देखील त्याचा काही फायदा झाला नाही, कॅच ड्रॉप। कुठेतरी मित्र म्हणे की शार्क मासा गळाला लागता लागता मात्र गल तोडून मात्र पळाला असंच म्हणावं लागेल। ही विकेट्स फार महत्वाची होती परंतु जर तरला काही महत्व नाहीये, स्वतः मात्र नक्की चेंडूवरती त्यांनी झेप घेतली होती परंतु चेंडूला परफेक्टली कलेक्ट त्याला करता आलं नाहीये, जीवनदान मिळालं महेंद्र मागेला। आणि त्यानंतर पाहू शकाल स्क्वेअर ऑफ द विकेट्स, फटका चांगला पाला म्हणतोय परंतु डीप पॉईंटला मात्र फिल्डर सज्ज आहेत सागर ठाणके, फेक चांगली पाला मिळते, दोन धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि या दोन धावडे संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाईल 37 आकड्यावरती। 12 धावा आतापर्यंत या षटकामध्ये शुभमनं खर्च केलेले आहेत। आणि विशेष बाब म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर विकेटचं पतन झालंय, सामन्याच्या पहिल्याच बॉलवर धावचीच्या रूपात हिरामण शेलार बाद झाला होता, डायमंड डकचा शिकार झाला, त्यानंतर निशांतच्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर विकेट आली, शुभमच्या षटकामध्ये देखील पहिल्या बॉलवर विकेट आलेली आहे, पण त्यानंतर फलंदाज चांगले खेळलेत। स्लॅश केला यावेळेला बॅकफुटला जात असताना, बॉल हवेतून मारलाय परंतु फिल्डरपासून दूर, चांगलं क्षेत्ररक्षण, नेत्रदीपक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। तिसऱ्या धावेचा प्रयत्न, फेक थोडी संत आली आहे, विकेट कीपरनं प्रयत्न तर केलाय, डायरेक्ट हिट विकेट कीपरची लागली आणि फलंदाज धावबाद। पंचांचं बोट आकाशाकडे, परंतु इकडे एक रणनीती होती, महेंद्रला माहिती होतं की षटकातील शेवटचा बॉल आहे त्यामुळेच त्याला नॉन स्ट्रायकर सेंडला पोहोचायचं होतं, कारण नवीन षटकामध्ये स्ट्राईक त्याच्याकडे राहणार होती आणि त्याच्यामुळेच येथे विकेट सॅक्रिफाईस खरं तर करण्यात आलेली आहे। लेग कटर बॉल होता, पाहू शकाल फार जोरानं हा बॉल कट केला होता हवेतून, टायमिंग यावेळेला 100% नव्हतं परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब पाहायला मिळालं, सागर होता त्या ठिकाणी। आणि तसंही आपण पाहतोय की या क्रिकेटचा खेळ मात्र कुठेतरी शक्तीचा नव्हे तर युक्तीचा आहे, तुम्ही जर युक्ती जर परफेक्टली जर वापरली गेली तर मात्र तुम्ही वेगवेगळ्या रणनीती आखू शकता आणि ती युक्तीचा वापर मायटीने केला, कारण शेवटचा चेंडू असल्या कारणानं त्याने दोन धावा सहजपणे पूर्ण केल्या होत्या, तिहेरीचा प्रयत्न त्याने केला आणि या तिहेरीच्या प्रयत्नामध्ये आपण जर पाहिलं तर तिहेरीच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद झालेला आहे। 3 षटकांचा खेळ देखील संपलाय, धावसंख्या 4-39, 39 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। टीम चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे क्लोज ऑन व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळत आहे, योग्य निर्णय पंचांचा। चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे लुझिंग द टॉस अँड बॅटिंग फर्स्ट इन दिस फायनल मॅच अगेन्स्ट जय हनुमान वाहुली। पाहू शकाल किरण कासरे यांना चांगला खेळ त्यांच्या टीमने दाखवला परंतु सेमीफायनल मॅचमध्ये फलंदाजी ढेपाळली आणि त्यामुळेच 3 ओव्हर्समध्ये जे टार्गेट होतं 33 धावांचं ते पार करता आलं नाही। शेवटच्या षटकाला येथे सुरुवात होत आहे, महेंद्र मागेकडे स्ट्राईक आहे आणि ही धोक्याची घंटा आहे खऱ्या अर्थानं वाहुली संघासाठी। 14 धावांचं योगदान आत्तापर्यंत दिलंय, फक्त 5 बॉल्सचा सामना केलाय महेंद्र मागेनं, चांगला स्ट्राईक रेट नेहमीच तो मेंटेन करत आलेला आहे।
गोलंदाजीसाठी सागर, शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन स्मॅश केलाय. ओ व्हॉट अ शॉट, षटकार. फटकेत रिप्ले पाहणं फार इंटरेस्टिंग असेल, पण जर या फटक्याचा जर ठिकाणी विचार केला तर हो दोन्ही पाय हवेत होते, आणि मात्र शेवटच्या षटकाला मात्र त्या ठिकाणी पंच केला, स्लाइस केला, आणि पाहू शकाल अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेनं हा चेंडू मात्र त्यांनी पाठवला. एकूण 6 धावा त्या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त फटका, आणि महेंद्रला जीवनदान दिलेलं आहे. तो जीवनदानाचा आता मात्र कुठेतरी फायदा लाभ होत असताना चिरोबा टीम वाशेरे संघाला. आणि हे दृश्य पहा, अनेक संख्येने प्रेक्षक, काही प्रेक्षक आपल्या स्मार्टफोनमध्ये बिझी आहेत तर काही प्रेक्षक या सामन्यामध्ये बिझी आहेत, मग्न आहेत. जबरदस्त टेलिकास्ट इसके एंटरटेनमेंटच्या वतीनं, आणि पंचाचा 1/4 ओव्हरचा सुद्धा इथे इशारा दिला जातोय. हो बाउन्सर होता यावेळेला. लो फुल टॉस, आकाशाला गवसनी घातली, चेंडून डीप मिड विकेटला, फिल्डर जज करतोय कॅच. ओ हातातून बॉल निसटलाय, बॉल सीमा पार. सलगचा दुसरा षटकार महेंद्र मागेच्या बॅटमधून. शुभम जाधव तिथे होते, मिड विकेट क्षेत्रामध्ये नक्कीच पोहोचले होते, परंतु ओ दोन हातांच्या मधून आय थिंक चेंडू ड्रॉप झालाय असंच दिसून येतोय. फार कठीण झेल होता खरं तर, येथे षटकार वाचवण्याचा प्रयत्न केला गेला असता तर मला वाटतं त्याच्यामध्ये कदाचित यश आलं असतं. झेल स्वीकारण्याचाच प्रयत्न होता, प्रयत्न चांगला होता, यश मिळालं नाहीये. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला, स्लॉग स्वीपचा वापर, आणखी एक षटकार. मायटी महेंद्र मागे ऑन फायर विथ ऑल सिलेंडर्स. आणि या अंतिम फायनलच्या मॅचमध्ये या सिक्सर हॅट्रिक मायटीच्या बॅटमध्ये मात्र पाहायला मिळाली. सलग तीन चेंडू होते, तीन षटकार त्याने लगावले. पहिला षटकार पाहिला आपण कव्हर पॉईंटच्या दिशेनं, दुसरा षटकार पहिला आपण मिड विकेटच्या दिशेनं, आणि तिसरा षटकार पहिला आपण डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. आणि या सिक्सर हॅट्रिकसाठी आय थिंक पारितोषिक आहेत. दर्शन ठाणगे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल, रोहित जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. जबरदस्त बॅटिंग. आता असं वाटतंय की तो झेल स्वीकारायलाच पाहिजे होता, कारण महेंद्र मागेची विकेट होती, मग कितीही कठीण झेल असू द्यात त्याला बाद करायचं असेल तर ते झेल स्वीकारावे लागतील. सलग तीन षटकार, 57 धावा धावफलकावर. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, लो फुल टॉस समोर आहे. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक, बॉल हवेत, फिल्डर बॉल खाली, आणि आता महेंद्र मागे बाद. व्हेरी गुड कॅच. फुलटा चेंडू तो खेळायचा होता लॉंग ऑन वरती, परंतु चेंडू लॉंग ऑफ कडे गेला, आणि त्याच अनुषंगानं मात्र टायमिंग बरोबर जुळलं नाहीये. आणि प्रनीत पाटीलने मात्र कुठल्या प्रमाणे चूक केली नाही, परंतु जे कार्य मायटे महेंद्र मागेला करायचं होतं ते कार्य तो परफेक्ट कार्यक्रम त्याने मात्र केला असंच म्हणावं लागेल. अगदी षटकाराचा त्याने मात्र पाऊस पाडला. आणि बात होण्यापूर्वी आपण त्याचा जर खेळ पाहिला तर 8 चेंडूंमध्ये 26 धावांची त्याने तुफानी केली, साकारली. आणि मायटी बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साव्या क्रमांकावरती आला ऋतिक. आणि अखेर महेंद्र मागेला आपल्या जाळ्यात अडकवलं. सागरकडे खरं तर अनुभव जास्त नाहीये, आणि समोर एक अतिशय घातक फलंदाज होता, त्याने प्रयत्न चांगले केले, पण अखेर महेंद्र थोडासा वरचढ ठरताना दिसला. या बॉलवर आली एक धाव, शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावसंख्या जाऊन पोचली आहे 58 58 रन्स ऑन द बोर्ड, चांगली धावसंख्या आहे. पण या स्पर्धेमध्ये आपण 70 धावा देखील चेज होताना पाहिलेल्या आहेत, आणि वाहुली टीमकडे देखील बॅटिंग तर चांगली आहे. योगी स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळतायत, इथून देखील चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. हो नक्कीच, परंतु त्यासाठी तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करावा लागेल, कारण प्रत्येक सामन्यामध्ये मोठी धावसंख्येचा चेस होईल असं नाही आहे. परंतु एक होम ॲडव्हान्टेज, एक घरच्या पाठीरांकाचा मात्र नक्की त्यांना सपोर्ट असेल. वेल थोडंसं कमी खर्च करा जय हनुमान वावली संघ, 5 संघ कुठलाही असू द्या,
कुठल्याही संघाची हायगाय या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाणार नाही. सागर पुण्याचा वरतो विकेट मार्ग सुद्धा जबरदस्त फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर त्या दिशेने छत्रशेक चेंडूचा पाठलाग करतायत. चांगली फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळाली. दोन दबाव पूर्ण शेवटचा चेंडू होता या षटकातील आणि दोनच धाव संख्येवरती मात्र त्या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. आणि या नाणेफेकी गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी चेरोबास्पोर वाशिंद संघाच्या माध्यमातून केली गेली आणि आत्तापर्यंत पाच गड्याच्या मोबदल्यात 60 धाबा जोडल्या आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी जय हनुमान बावळी संघाला 61 धाबांचा इथे मात्र पाठलाग करावा लागेल. तो पाठलाग कशा रीतीने होईल तत्पूर्वी आपण काही व्यासपीठावरती सन्मान आहेत ते सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न करूया. प्रथमतः आपण या ठिकाणी सन्मान इथे संपन्न करूया. ज्या दोन दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्या आवाजानं सर्व क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केलं कारण इथून त्यांना मात्र नाईटच्या स्पर्धेकडे जायचं आहे आणि त्या अनुषंगानं आपण माझे सहकारी समालोचक अजय घरत यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. मी या सुनीलजी पाटील यांना विनंती करतो की आपण अजय घरत यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. तर एकदा अजय घरसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. तीन भाषांवरती ज्यांचं प्रभुत्व आहे आणि खरोखरच या पडगा वाशियांसाठी लाभणारा हा हिराच आहे. अनेक स्पर्धामध्ये ते स्पर्धा मात्र कव्हर करत असतात आणि आज वाहुलीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांना आपण पाहिलेलं आहे आणि त्यांनी आपल्या आवाजातून सर्वांना मंत्रमुग्ध केलं. धन्यवाद अजय घरत, आपण या स्पर्धेमध्ये आला, त्या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो आहे. तदनंतर या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती भारुदासजी गायकर उपस्थित आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी सुनीलजी पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते भारुदास गायकर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. अनेक संख्येने पाहुणे आहेत आणि त्या पाहुण्यांना आपण येतोचित स्वागत येतोचित सन्मान आहे ते मात्र आपण संपन्न करीत आहोत. तदनंतर नवनाथ सोनावणे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. नवनाथ सोनावणे यांना विनंती करतोय की आपण पुढे यावं. सुनीलजी पाटील यांच्या शुभास्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. अभिमानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. जय हनुमान चषक वाहुली 2024 अंतिम सामना सुरू आहे आणि अंतिम सामन्यामध्ये आपण पाहू शकाल या ठिकाणी 61 धावांचा लक्ष इथे मात्र उभा केला या चेरोबास्पोर वाशिंद संघाने. तदनंतर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे ते चेंडू पुरस्कर्ती सन्मान्य गुरुनाथजी मते आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी पुन्हा त्या सुनीलजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गुरुनाथ मते यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. सन्माननीय गुरुनाथजी मते यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. पुढील सन्मान आपण संपर्क करूया. दिनेश पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. बाहुलीगावचे समाजसेवक आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. पुढील सन्मान जसं आपल्याकडे वेल असेल त्या वेलामध्ये आपण सर्वांचं आपण मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करणार आहोत. धन्यवाद. तर 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 61 धावांचा पाठलाग करीना करता बाहुलीची सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. रोहित जाधव आणि शुभम जाधव पहिला चेंडू मात्र या ठिकाणी ड्राय केला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर तिथे सज्ज आहेत. जयेश शिलारनं आपल्या षटकाला सुरुवात केली आणि पाहू शकाल खेळाडू कक्षामधील खेमा सध्या आपण पाहतोय. समीर ठाणगेच्या चेहऱ्यावरती स्मित स्माईल आहे कारण स्पर्धा सफल झालेली आहे, परंतु ही स्पर्धा जिंकली तर मात्र अजून ती स्माईल द्विगुणित होईल त्यात काही शंका नाहीये. हो जबरदस्त फटका शॉर्ट पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला मात्र बाहेर काढला आणि चेंडू मात्र बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं निघून जातो. 4 धावांसाठी चौकार.
अतिशय सुंदर क्लासिकल फटका मात्र पाहायला मिळाला, अतिशय वेट केला त्यानंतर मात्र पाहू शकाल चेंडूला मात्र इनफील्डच्या डोक्यावरून पाठवला आणि वावली संघाच्या फलंदाजाला आता मात्र या ठिकाणी पर सिक्स साठी मुकेश जाधव यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. इथे मात्र पहा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न शुभमनं केला आणि हॅट्रिक पूर्ण केली तर दर्शन ठाणके यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिल्या जाणार आहे. 21 चेंडूचा खेळ आहे अजूनही मात्र शिल्लक. 21 चेंडूमध्ये विजयासाठी 56 धावांची आवश्यकता, 61 धावांचा पाठलाग करतात या ठिकाणी चॅम्पियन पद पटकावण्यासाठी जय हनुमान बाहुली. सरळ बॅटल ऑफ थेट ड्राईव्ह अगदी साइड स्क्रीनच्या समोर लॉंग ऑफचा छत्रच्या चेंडूवरती पोहोचत होता परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर चेंडू होता आणि निघून जाते बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. अगदी एष्ट्यांच्या रोखण्या चेंडू हाताला होता, सरळ बॅटी लॉफ केला हिरमान शिल्लाने, चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूपर्यंत पोहोचले नाहीये आणि 9 धावा धावफलक्यावरती आतापर्यंत लागल्या जात आहेत. ओहो भन्नाट वेग आणि पाहू शकाल क्वाड बिहाइंड बॅटची कडा होती, एसटी रक्षकाने पकडला झेल आणि लागतो जय हनुमान वाहुली संघाला हा पहिला धक्का. बाडच्या टोला चेंडू स्पर्श लागला होता आणि त्याच अनुषंगानं मात्र एष्ट्यांच्या पाठीमागे माटी महेंद्र मागेने कुठल्या प्रकारची चुकी केली नाहीये. हे क्लोज पिक्चर तुम्ही पाहू शकाल. बाद होणारा फलंदाज शुभम जाधव मात्र निराश पावलाने मात्र माघारी पडतोय, त्याचे हावभाव तुम्ही पाहू शकाल, खूप टेन्स आहे. आणि न्यू इंटर बॅटर तुम्ही पाहू शकाल समीर ठाणगेला आता मात्र या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती मात्र प्रमोशन दिलं गेलं. 19 चेंडूचा खेळ अजूनही मात्र येणं बाकी आहे, 52 धावांचा अजूनही मात्र या ठिकाणी तुम्हाला पाठलाग करावा लागेल कारण 9 आकड्यावरती 1 सफलता मात्र या ठिकाणी प्राप्त केली चेरोबासपूर वाशिरी संघाने. जे प्रेक्षक आमच्या समोर आताच झुलले आहेत त्यांच्या माहितीसाठी अंतिम सामना तुम्ही इथे एन्जॉय करता वाशिरी विरुद्ध वाहुली. पहिल्या चेंडूवरती पावलांचा वापर केला, अगदी गोलंदाजाच्या बाजूने चेंडू मात्र ड्राईव्ह केला, मिडॉनवरती फिल्डर सज्ज होते आणि चांगली फिल्डिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. दरम्यान पावलांचा शुभ आगमन सन्माननीय सुरेश जाधव यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. रुपेश शिल्लावले यांच्या माध्यमातून कॉम्प्लिमेंट झालेले आहेत, खूप छान आयोजन जय हनुमान वावली संघाने केलेलं आहे, खरोखरच अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहतोय. आपलं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीनं मी आभार व्यक्त करतोय. त्यानंतर प्रज्ञा पाटील याने सुद्धा मात्र चांगला कॉम्प्लिमेंट्स इथे मात्र पाठवले. सिक मॉम वाहुली बॉईज ऑल द बेस्ट प्ले यू आर बेस्ट गेम कम ऑन. त्यानंतर भावेश मागे यांच्याकडून सुद्धा मात्र कॉम्प्लिमेंट्स पाठवण्यात आलेले आहेत, बेस्ट ऑफ लक वाहुली टीम. अनेक प्रेक्षक आपल्या समेत जुळलेले आहेत, सर्वांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. अनेक संख्येने क्रीडा रसिक आणि पाहू शकाल हा भगवा ध्वज अगदी ताट मारेने मात्र त्या ठिकाणी फडकत असताना आणि त्या ध्वजावरती पाहू शकाल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला सुरुवात करते गोलंदाज रितेश. ओहो इथे मात्र सॉफ्ट फंडा फक्त ड्राईव्ह केलाय, वाडीश मिड ऑफ लॉग ऑफकडे फिल्डर तैनात आहेत, सिंगल धाव तिथे मात्र कम्प्लीट केली गेली आणि याच प्रसंगी मिस्टर सतीश भुईर यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. जय शेलारची तुम्ही हावभाव पाहू शकाल, चेहऱ्यावरती अजूनही गोड स्माईल आहे, चांगला खेळ अजय या अंतिम सामन्यामध्ये या चेरोबा वाशिरे संघाच्या वतीने पाहायला मिळाला. 17 चेंडू शिल्लक आहेत, 50 धावांची इथून अजूनही गरज. ओहो चांगल्या फिलर लेंथ खोदून काढलाय, पुन्हा तर लॉंग ऑफकडे ड्राईव्ह, हिरामन शिलार तिथे आहे, चांगली फिल्डिंग होत असताना सिंगल डब्बाने जास्त काही नुकसान होणार नाही, इथून मात्र मोठे फटके तुम्हाला खेळावं लागतील आणि ती क्षमता दोन्ही फलंदाजांकडे आहे. एकीकडे तुम्ही रोहित जाधवला पाहू शकाल तर दुसरीकडे समीर ठाणगेला तुम्ही पाहू शकाल. रोहितनं आतापर्यंत 2 चेंडू फेस केले, 2 धावा त्याच्या बॅटमधून पाहिले आपण. त्यानंतर समीरने 2 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून 2 धावा पाहायला मिळाल्या आणि इथे मात्र बॅटची कडा, हो बॅटची कडा आहे, पकडला झेल आणि समाप्त होतोय समीर ठाणगेचा खेळ.
अतिशय सुंदर चेंडू की मात्र फेकी अपने रितेश कड़े पाहायला मिळाली। वेगवान चेंडू होता, थोड़ा सा स्लाइड करण्याचा प्रयत्न तिथे फलंदाज समीर ठाणकेच्या वतीने केला गेला, परंतु बॅट ची कडा होती आणि मात्र इष्टांच्या पाठीमागे काय जबरदस्त कार्य आज माटी महेंद्र मागे करते। हा दुसरा झेल त्याने इष्टांच्या पाठीमागे पकडला आणि हा दुसरा धक्का लागतो या जय हनुमान वाहुली संघाला। न्यू बॅटर इन एट फॉर प्रणित पाटील आलाय। हो प्रणित मात्र पहिल्या चेंडूवरती फटका अतिशय चांगल्या पद्धतीने सजवलाय, परंतु लॉन्ग ऑफ वरती मात्र प्रयत्न झाले होते, झेल ड्रॉप आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर, सहा धावांसाठी षटकार। प्रयत्न लाजाऊ होते, परंतु कुठेतरी हिरामनच्या आवाकाच्या बाहेर हा झेल होता आणि त्याच अनुषंगाने मात्र अगदी चेंडू साइड स्क्रीन वरती जाऊन मात्र धडकला। सहा धाबा तिथे मात्र पाला भरला, हा फटका सुद्धा चांगला पाला मिळतोय, हा फटका लॉन्ग ऑन कडे ड्राइव्ह झालाय, डीप मध्ये फिल्डर तैनात, एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि असं वाटतं की प्रणित पाटील खेळाडू कक्षामध्ये पूर्णपणे सेट होऊन आलाय, जो अनुषंगाने तो चेंडूला मात्र मिडलिंग करतोय। 13 चेंडू शिल्लक विजयासाठी 42 धाबांची अजूनही मात्र आवश्यकता आहे। आतापर्यंत 19 धाबा धाफलक्यावरती आपण पाहतोय। हो इथे मात्र कट केला चेंडू, मात्र गॅप मधून तडब्यांच्या दिशेने वेगाने जातोय, रेस सुरू होते आणि त्या रेस मध्ये अखेर चेंडूचा विजय होताना पार पडला आलाय हा चौकार। शेवटच्या चेंडूवरती चौकार पाहिला आपण आणि आता मात्र समीकरण उरलेलं आहे, 12 चेंडू आणि 38 धाबेंची आवश्यकता आणि जर हा सामना प्रणित पाटीलने जर जिंकून दिला तर मिस्टर हेमंत जाधव, अनिकेत जाधव आणि प्रशांत ठाणगे, प्रसाद ठाणगे यांच्या वतीने तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल, नो GST, ओन अँड ओनली कॅश। MG मयूर गायकर प्रोडक्शनच्या वतीने मात्र कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत, बेस्ट ऑफ लक जय हनुमान बाहुली टीम। भरपूर संख्येने मात्र वाहुली संघाचे समर्थक सध्या मात्र यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा एन्जॉय करतायत आणि अनेक क्रीडा रसिकांच्या माध्यमातून शुभेच्छा मात्र दिल्या जात आहेत। तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय माटी महेंद्र मागे, राईट आर्म ओव्हर द विकेट ना, ओहो पावलांचा वापर केला परंतु चेंडू बॅट मध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाहीये या स्पर्धेमध्ये। ओहो ऑफ कटर होता, चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे मूव्ह झाला आणि त्याच अनुषंगाने मात्र चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही आहे। इज अ बॅटर, इज अ फिल्डर, इज अ बॉलर, तिन्ही विभागामध्ये आज माईटी महेंद्र मागेने मात्र जबरदस्त खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून सादर केलाय। ओ पुन्हा तर मात्र या ठिकाणी पाहू शकाल चेंडूवरती फिंगर रोल केलं बुलबुल या फलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला प्रणित पाटीलच्या वतीनं। ओहो हा लेग ब्रेक होता, पहिला ऑफ ब्रेक आणि दुसरा लेग ब्रेक, पाय एकाच ॲक्शनमध्ये मात्र अनेक प्रकारचे व्हेरिएशन माटीच्या माध्यमातून आपण पाहतोय, ही त्याच्याकडे कला आहे, देवाने दिलेली कला मित्र म्हणजे की देणगीच आहे त्याच्याकडे आणि त्याच अनुषंगाने मात्र फलंदाजांना आतापर्यंत त्याने शांत ठेवला। हा क्विकर वन होता एक्सप्रेस, हो काय सुरेख कामगिरी माटी महेंद्रच्या माध्यमातून आपण पाहतोय। सलग हा तिसरा निर्धाव चेंडू त्याच्या वतीने आपल्याला पाहायला, पहा चेंडू पडल्यानंतर थोडासा वेगाने गेला, चेंडूवरती फिंगर रोल केलं स्लो मोशन मध्ये तुम्ही पाहू शकाल। आता मात्र समोरच्या दिशेने खेळायचं होतं परंतु चेंडू मात्र कव्हर पॉइंटकडे ट्रॅव्हल झाला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि खराब शॉट रक्षण, मिस फिल्डिंग, चेंडू सीमेरीचे बाहेर निघून जातोय, 4 धावांसाठी चौकार। एक क्षण असं वाटलं होतं की या फटक्यावरती एक्झॅक्टली एकच धाव मिळेल, परंतु कुठेतरी चेंडू फेकण्याच्या अति घाईनं मात्र त्या ठिकाणी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला, नशिबाचा चौकार इथे मात्र पाहायला मिळाला जय हनुमान बाहुली संघासाठी। 8 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता 34 धापींची आवश्यकता आहे। आता मात्र या ठिकाणी हुक केला, लॉंग लेकडे फिल्डर सज्ज आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळालं, अतिशय सुंदर कामगिरी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, किमान आपल्या संघासाठी 2 धावा तिथे वाचवले असंच म्हणावं लागेल, कारण त्यांना माहिती की इथून प्रत्येक धाव मात्र वाचवावी लागेल, ही स्पर्धा जर जिंकायची असेल
तर मात्र चांगला परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे। आणि आता मात्र कुठेतरी या जय हनुमान वाहुली संघाच्या दृष्टिकोनातून लक्ष आता मात्र दूर जात असताना पाहायला मिळतोय। 7 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र विजयासाठी 32 धावांची गरज, मोठ्या फटक्यांमध्ये तुम्हाला डील करावं लागेल। आता मात्र रिक्षा में नहीं तो तुम्हारा मात्र विमानाचा प्रवास इथे मात्र करावा लागेल। तर रिक्षाने प्रवास केला तर तुम्ही फक्त वाहुली गावापर्यंतच पोहोचू शकता, परंतु या आव्हानापर्यंत पोहोचायचं असेल, या स्पर्धेपर्यंत पोहोचायचं असेल तर मात्र तुम्हाला आता विमानाची तिकीट बुक करावं लागतील। 7 चेंडू शिल्लक आणि 32 धावांची आता मात्र या ठिकाणी आवश्यकता आहे। अतिशय सुंदर या स्पर्धेचं आपल्याला या ठिकाणी या नियोजन पाहायला आपल्याला पर्व तिसराणी पाहू शकाल। भरपूर वेगाने वारे वाहतात आणि त्या वाऱ्याच्या झोकाने मात्र या ठिकाणी पाहू शकाल। हा ध्वज सुद्धा मात्र मानाने फडकता असताना ध्वजावरती पाहू शकाल दांता राजा, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण पाहतोय, कारण होते महाराज म्हणून आज आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, सुखरूप आहोत। आणि मात्र शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज। ओहो, पहिल्या चेंडू ओव्हर पिच होत आणि त्याच्यावरती कनेक्शन प्रॉपर आहे, परंतु मिड विकेटला पकडला मार्टिन महेंद्रना झेल। आज मार्टीच्या माध्यमातून चुका होणार नाहीयेत असं वाटतं की आजचा दिवस त्याच्या नावावरती आहे आणि त्याने पकडला हा झेल आणि समाप्त होतोय फलंदाज रोहित जाधवचा खेळ। नवीन फलंदाज अभि ठाणगे आलाय, परंतु त्याची शैली आपण जर पाहिली तर श्याम चौधरीला मात्र पूर्ण मॅच टू मॅच होत आहे आणि ज्युनियर श्याम चौधरी नावानं मात्र प्रसिद्ध आहे हा खेळाडू, परंतु त्याच्यासारखी तुम्हाला फलंदाजी करावी लागेल। फरक एवढाच आहे की या सिनियर श्याम चौधरी लेफ्टी आहेत, परंतु हा ज्युनियर श्याम चौधरी राईटी आहे, म्हणजे एवढं ओळखणं कठीण राहणार नाही। पहिल्या चेंडूवरती कुठेतरी झाडू स्ट्रोक केल्याचा प्रयत्न केला होता, परंतु लाईन चुकीची पाहायला आपल्याला, आवासिकच्या चेंडू बाहेर निघून गेला। पंचाची तुंड्या समांतर व्हाईटचा इशारा पाहायला आपल्याला, फलकावरती धावा लागण्यात गेल्या आतापर्यंत 30। ओहो, फटका चांगला आहे, दमदार आहे आणि खरोखर या फटक्यामध्ये श्याम चौधरीची झलक पाहायला आपल्याला आणि पाठवला मिड विकेटच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार। चार चेंडू शिल्लक आहेत, 25 धावांची आवश्यकता आहे। प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मात्र या ठिकाणी आता षटकार जोडायचा आहे आणि जर प्रत्येक चेंडूवरती षटकार जर आला तर ही स्पर्धा मात्र जिंकू शकतील जय हनुमान बावली संघ। आणि जर सिक्सर हॅटट्रिक पूर्ण केली तर कुमार गौरव पाटील याचकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राईज। इथे मात्र फटका चांगला केला, परंतु उंची जास्त मिळाली आणि त्याच अनुषंगानं वाडिश लॉंग ऑन वरती माइटी महेंद्र मागे पकडतोय झेल आणि समाप्त झाला ज्युनियर श्याम चौधरीचा खेळ। कुठेतरी पाहिला तर एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र संघ बागफुटवरती पाहायला मिळाला, परंतु चांगला खेळ आज या स्पर्धेच्या माध्यमातून जय हनुमान बावली संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला, कारण अंतिम फेरीपर्यंत पोहोचणे सुद्धा मात्र एक चांगली बाब आहे बावलीकरांसाठी। आणि आता मात्र 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 24 धाबांची आवश्यकता आहे। चेंडूला मात्र गिरकी दिलेली आहे, परंतु हवेत खेळला लॉंग लेकडे फिल्डर आहेत, अजून एक पकडला झेल आणि प्रज्वलचा होतो या ठिकाणी समाप्त खेळ। नवीन फलंदाज मिथुन ठाणगे आलेले आहेत आणि ज्यावेळी मिथुन ठाणगेने मात्र नवीन युगामध्ये पाऊल टाकलं त्यानंतर त्याच्या कुठेतरी खेळीवरती परिणाम झाला असं दिसून आलं या स्पर्धेच्या माध्यमातून। 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 पाऊल दूर आहेत ही स्पर्धा जिंकण्यापासून छेरोबा स्फोट वाशेरे। इथे मात्र पाहू शकाल फक्त चेंडूला दिशा दिली आणि कुठली धाव तिथे घेण्याचा प्रयत्न केला नाही, त्याला माहिती की अंतिम सामन्यामध्ये पुन्हा आपल्याला संधी मिळेल की नाही, तो पुढील जो चेंडू शिल्लक आहे तो चेंडू सुद्धा आपणच फेस करावा आणि त्याच अनुषंगाने त्यांनी कुठल्याप्रमाणे धाव
घेण्याचा मात्र प्रयत्न केला नाही। आणि पहा येवन जोडी आता मात्र निराश झालेली आहे। आता मात्र आमच्या व्यासप्रकडे मात्र त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे। दोन्ही हात पंतांचे समांतर वाईटचा इशारा। आणि आकाश सांगतो की एक्झॅक्टली स्पर्धा आम्ही जिंकली नाही, परंतु सर्व क्रीडा रसिकांची मन जिंकली यात आम्ही खुश आहोत। ओहो आणि अशा रीतीने स्पर्धा जिंकलेली आहे चॅम्पियन ऑफ चेरोबा स्पोर्ट वाशेरे। थँक्यू 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 डीजे। तर आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत। उपस्थित पाहुण्याचं आपण या ठिकाणी स्वागत सन्मान इथे मात्र संपन्न करूया। आपल्यामध्ये आज सतीश भोईर उपस्थित आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो। मी अजूकांना विनंती करतो की आपण आता व्यासपीठाकडे मात्र फोकस करायचं आहे। चला जय हनुमान बाहुली संघ प्लीज, जे एक खेळाडू आहे त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे त्वरित। चला आकाश, रोहित, प्रज्वल, चला आपण स्पीड अप करा, व्यासपीठाकडे यायचं आहे प्लीज फास्ट। मिस्टर सतीश भोईर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। सुनील पाटील यांच्या शुभास्ते आपण सन्मान संपन्न करीत आहोत। तदनंतर पुढील आपण सन्मानित संपन्न करूया मिस्टर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला टायटल सॉंगसाठी चांगलं योगदान लाभलेलं आहे, मिस्टर कल्पेश भोईर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत। त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। सुनील पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण कल्पेश भोईर यांना आपण सन्मानित करायचं आहे।